हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. ॲज युजुअल रुटीन सुरू आहे. आज राहूला, पुष्करला दोघांनाही सुट्टी आहे. जरा राहूचा पसारा आवरती आहे. राहू खेळायला गेलाय. आत्ता इथे घरात खेळत होता, पण आता त्याचं म्हणणं आहे मला बाहेर खेळायला जायचंय. सो सगळी खेळणी इथे काढून ठेवले, काय वेगवेगळे गेम्स खेळत होता. सो म्हटलं हे जरा सगळं पटापट आवरून घेते. आजच्या ब्लॉगचं नाव आहे द प्रेशियस गिफ्ट, जे आम्ही राहूला दिलंय. ते काय आहे हे मी तुम्हाला सांगते. गिफ्ट काय आहे हे आपण बघूयाच, पण त्याआधी जरा हे सगळं मी पटापट कपाटात ठेवून घेते आणि बोलूया आपण. तर पसारा आवरून झालाय आणि गिफ्ट बद्दल बोलूया आता. आपल्या लहान मुलांना आपण भरपूर गिफ्ट देत असतो. बर्थडेज असू दे किंवा काही स्पेशल ओकेजन असू दे, कधीतरी सरप्राईज, त्यांचा रिझल्ट लागतो म्हणून आपण त्यांना काहीतरी गिफ्ट घेऊन येतो. आणि प्रत्येक गिफ्ट आपल्यासाठी खासच असतं. आता ही कारच बघाल तर राहूच्या 4th बर्थडेला आम्ही त्याला ही गिफ्ट दिली होती. कारण तेव्हा राहूला गाड्यांचं भरपूर वेळ होतं आणि त्याचं असं होतं की बाबा जशी गाडी चालवतो तशी मला सुद्धा चालवायची आहे. म्हणून आम्ही त्याला ही गिफ्ट दिली होती. आणि जसं मी आत्ता म्हटले की प्रत्येक गिफ्ट हे आपल्याला पॅरेंट्स म्हणून स्पेशल असतंच, पण माझ्यासाठी सुद्धा राहूचं एक गिफ्ट खूप स्पेशल आहे. कदाचित ते बघितल्यावर तुम्ही असं म्हणाल अरे हे ह्यात काय स्पेशल आहे, पण त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आत्तापर्यंत राहूसाठी आणलेल्या गिफ्ट्समधलं आमच्यासाठी ॲज अ पॅरेंट्स म्हणून प्रेशियस और मौल्यवान असं गिफ्ट म्हणजे राहूची ही फ्लॅश कार्ड्स. जसं मगाशी मी म्हटलं की असं होईल की अरे ह्यात काय प्रेशियस आहे, पण ह्या फ्लॅश कार्ड्सबरोबर आमची एक वेगळीच अटॅचमेंट आहे. राहू 1.5 वर्षाचा असताना राहूला आम्ही ही फ्लॅश कार्ड्स आणली होती गिफ्ट म्हणून. आणि तो पिरियड होता लॉकडाऊनचा, त्याच्यामुळे मुलांना घेऊन आपण कुठेच बाहेर जाऊ शकत नव्हतो. तर माझं आणि पुष्करचं सुद्धा असं झालं होतं की अरे राहूला आपण गोष्टी समजवायच्या कशा, किंवा आपल्या प्रत्येक पॅरेंट्सचं असं असतं की मुलांना जगाशी ओळख व्हायला पाहिजे, त्यांची जडणघडण, किंवा साधारण मूल आपलं 1.5 वर्षाचं झालं की आपण ह्या बेसिक गोष्टी मुलांना शिकवायला लागतोच, ABCD, नंबर्स, फ्रुट्स. तर मला आणि पुष्करला सुद्धा प्रश्न पडला होता की काय करायचं, आणि त्याचसाठी आम्ही ही फ्लॅश कार्ड्स ऑनलाईन मागवली होती. कारण आपण जेव्हा मुलांना बाहेर घेऊन जातो तेव्हा साधारण दाखवतो ही मनी मऊवे, ही चिवताई, किंवा राहू ही बघ ही झुकझुक गाडी आहे, पण हे काहीच झालं नव्हतं. पण ह्या फ्लॅश कार्डमधनं राहू ईच अँड एव्हरी गोष्ट शिकलेला आहे. राहू 1.5-2 वर्षाचा झाल्यानंतर व्यवस्थित प्रत्येक कार्ड ओळखायला लागला होता, आणि त्यामुळे ही गोष्ट आमच्या खूप जवळची आहे की मुलांच्या जडणघडणीचं जे वय असतं किंवा ॲज अ पॅरेंट्स म्हणून आपण जो विचार करतो त्या लहान वयात राहूला आम्ही ही फ्लॅश कार्ड्स दाखवून जगाशी ओळख पटवून दिली होती. आणि म्हणून खरं तर ती आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेत. गमतीचा पण भाग त्याच्यात की राहूनंतर जसजसा बोलायला लागला तसं त्याला हे काय गेम म्हणायचा, कारण जनरल राहूला आम्ही दाखवायचो राहू हे काय आम्हाला सांग, राहू ते काय आम्हाला सांग. मग राहू कधीही खेळायचं असेल तरी आई हे काय गेम खेळूया, अशी सुद्धा एक आठवण आहे. लॉकडाऊन संपलं, लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा फर्स्ट टाईम आम्ही बाहेर गेलो होतो ते म्हणजे पुष्करच्या मावशीकडे कोकणात. कोकणातले आता व्लॉग्स तुम्ही सगळ्यांनी बघितले असतीलच, तर तिथे मावशीकडे भरपूर मांजरी आहेत घरात. तेव्हा राहूने मांजर बघून मला आणि पुष्करला असं सांगितलं होतं की बाबा फ्लॅश कार्डमध्ये आपण ती कॅट बघितलेली. अशा या आठवणी फ्लॅश कार्ड्सबरोबर आमच्या
खूप जोडलेल्या आहेत आणि म्हणून आमच्यासाठी हे प्रेशियस गिफ्ट आहे राहूसाठी आत्तापर्यंत घेतलेलं. आणि आत्तापर्यंत मी हे खूप छान जपून ठेवलं आहे. राहूसुद्धा अजूनसुद्धा या फ्लॅशकार्ड्सशी खेळतो. आणि जसं मी म्हटलं की ही बेसिक फ्लॅशकार्ड्स होती पहिले, ए बी सी डी, नंबर्स, फ्रूट, फ्लॉवर्स. पण जसजसं आम्हाला कळायला लागलं की राहूला हे आवडतं आहे, मग त्याला आम्ही फ्लॅग्सचीसुद्धा फ्लॅशकार्ड्स मागवलेली. आणि ही फ्लॅग्सची आवड राहूला या फ्लॅशकार्डमधनंच निर्माण झालेली. आणि मग रिसेंटली राहूला आता आम्ही ग्लोब किंवा मॅपोलॉजीचा जो गेम आहे तो आणलेला. त्याच्यामुळे राहूच्या जडणघडणीत, राहूच्या लाईफमध्ये या फ्लॅशकार्ड्सची खूप व्हॅल्यू आहे. आणि ॲज अ पॅरेंट्स म्हणून आम्हाला त्याचं खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे आत्ता मी ही छान जपून ठेवलेली आहेत. नंतरसुद्धा एक आठवण म्हणून ही मी कायम अशीच माझ्याबरोबर जपून ठेवणार आहे. तर ही फ्लॅशकार्ड तुम्हाला सुद्धा दाखवते मी. सो मी जेव्हा पहिल्यांदा मागवलेली तेव्हा तो सेट होता, त्यामध्ये फ्रूट्स, अल्फाबेट्स, त्यानंतर ॲनिमल्स, कलर्स, व्हेजिटेबल्स, शेप्स, त्याच्यानंतर बर्ड्स, नंबर्स, हे सगळे प्रकार ह्या एका सेटमध्ये होते. आणि नंतर आम्ही जसं म्हटलं की ही जी फ्लॅग्सची फ्लॅशकार्ड्स आम्ही वेगळी मागवलेली. आता नुसतीच ही फ्लॅशकार्ड्स नाही आहेत, जसं मी म्हटलं राहू ईच अँड एव्हरी गोष्ट या फ्लॅशकार्डमधनं शिकलाय. तर आता हे नंबरचं फ्लॅशकार्ड आहे, तर इथे नंबर्स आपण मुलांना शिकवू शकतो, प्लस स्पेलिंग शिकवू शकतो. आणि मागे त्या प्रत्येक नंबरचे ऑब्जेक्टसुद्धा दिलेले आहेत, म्हणजे मुलं काउंटसुद्धा करू शकतात. म्हणजे एका फ्लॅशकार्डमध्ये मुलं तीन तीन गोष्टी शिकतात. ह्या आज आला नंबरचा पार्ट. किंवा आता हे बर्ड, तर राहूला आम्ही नुसतं सांगायचं राहू हा पिकॉक आहे, पण ते उपयोगाला का ठरलं, त्याच्या मागे ह्या पिकॉकची सगळी माहिती दिलेली आहे की पिकॉक्स आर ब्युटिफुल बर्ड, जनरली फाउंड इन कलर्स ऑफ ब्लू अँड ग्रीन. त्याच्यामुळे राहूला लहानपणीच कळायला लागलं होतं की पिकॉक ग्रीन ब्लू कलरचा असतो, ब्युटिफुल बर्ड असतो. हे झालं या बर्ड्सच्या बाबतीत. किंवा शेप्स, आता शेप्ससुद्धा वेगवेगळे बेसिक तर होतेच, सर्कल, स्क्वेअर, पण ओवल शेप, पेंटागॉन, आणि मग लगेच त्याच्या मागे त्या शेपची एखादी वस्तू. त्याच्यामुळे क्लॉक बघितल्यावरती पेंटागॉन शेपचं आहे, ओवलच्या मागे अंड असायचं. त्याच्यामुळे मुलांना ह्या गोष्टी खूप लहान वयात कळायला लागतात. आणि हेच खरं तर या फ्लॅशकार्ड्सने राहूला शिकवलं आहे आणि म्हणून ते आमच्या खूप जवळचं आहे. राहू झालं, खेळून झालं तुझं? हो, कुरकुरे फेवरेट. आणि त्याच्यात आलू भुजिया मिक्स केली. तुझा इंडियाचा टी शर्ट दाखव, मस्त दिसतोय ना एकदम. इंडिपेंडन्स डे ना? हॅपी इंडिपेंडन्स डे. काय करतेस ब्रेकफास्टला? पोहे. क्या बात है, कांदे पोहे? कांदे पोहे. बटाटा घालू का? बटाटा? हाँ हाँ घाल ना. जाड पोहे का पातळ? जाड पोहे, पातळ पोहे, दडपे पोहे करू का? नाही दडपे पोहे नको, आपले साधे कांदे पोहे. काय लिहायचं अंकिता? अरे माय सेल्फ, पण छोटी छोटी वाक्य, माय नेम, माय फेवरेट कलर, और पॅरेंट्स नेम, असं एक एक वाक्य. याच्याबद्दल? राहू, राहू बद्दल. राहू बद्दल? अच्छा, स्कूल मध्ये तुला हे सगळं बोलायचंय? हां, उद्या बोलायचं. अरे राहू इथे का बसलाय? अरे कांदा डोळ्यात जातो ना. अच्छा, आई कांदा चिरते म्हणून तू इथे येऊन बसला? नाही झालं आता. पण टेरेस मध्ये येऊन बसला तू? झालं ना, मग ये ना आत. येतोय. पोहे रेडी होत आहेत, वाफ आणायला ठेवलेत. रेडी झाले की मस्त ब्रेकफास्ट करून घेणार आहोत.
आणि राऊचे फ्लॅश कार्ड्स माझ्यासाठी स्पेशल किंवा प्रेशस गिफ्ट का आहेत हे मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. मला असं वाटतं की गिफ्ट आपण पैशामध्ये नाही मोजू शकत, भले कुठलंही असू दे, महागडं असू दे किंवा छोट्यातलं छोटं असू दे, पण ते गिफ्ट आपण देताना आपले इमोशन्स काय आहेत किंवा आपण ते कोणाला देतोय, ज्याला देतोय त्याच्या लाईफमध्ये ते काय व्हॅल्यू ॲड करतायत हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असतं. आणि तसंच थोडंसं जसं मी मगाशीसुद्धा सांगितलं की राहुलला बरीचशी गिफ्ट्स आम्ही दिलेली आहेत, पण ह्या फ्लॅशकार्ड्समध्ये आमची काही पॅरेंट्स म्हणून इमोशन्स आहेत किंवा राहू त्या फ्लॅशकार्ड्समुळे बऱ्याचशा गोष्टी शिकलाय आणि त्या व्हॅल्यू त्याच्या लाईफमध्ये ॲड झाल्यात, म्हणून ते थोडंसं स्पेशल आहे आमच्यासाठी. आणि ही जर फ्लॅशकार्ड्स कोणाला हवी असतील तर एनी ऑनलाईन साईट्सवरती ती अवेलेबल आहेत. आमच्याकडे ही आहेत, पण आता बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची फ्लॅशकार्ड्स मिळतात. आणि व्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आज हा व्लॉग इथेच थांबवते आहे, भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन, बाय.